हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत आज आहे अकरा एप्रिल दोन हजार एकोणवीस आणि अकरा एप्रिल दोन हजार एकोणवीस बाबत म्हणजेच आजच्या या तारखेला शिक्षक भरतीचे संपूर्ण अपडेट्स आजच्या या व्हिडिओमध्ये एकत्रितरित्याच आपण पाहणार आहोत लक्षात ठेवा मित्रांनो आज आहे अकरा एप्रिल आणि चार दिवसापूर्वीच या ठिकाणी अकरा एप्रिलपासून पसंतीक्रम नोंदवण्यासाठी सुरुवात होईल अशी माहिती दिलेली होती त्याबाबत काय सद्यस्थिती आहे किंवा काय नेमकं उत्तर मिळत आहे त्याचबरोबर भर। शिक्षक भरती प्रक्रियेबाबत डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशनचे अध्यक्ष संतोष मगर सर यांचं मत काय आहे त्याचबरोबर इतरही महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर शिक्षक भरतीविषयक तसेच इतर भरतीविषयक संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण सर्वात अगोदर नोटिफिकेशनच्या द्वारे तुम्हाला ही शिक्षक भरतीची माहिती एकाच ठिकाणी या ठिकाणी मिळेल पाहूया नेमकं काय अपडेट आहे सर्वप्रथम पहिला अपडेट पाहूया ज्या अपडेटची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात शिक्षक भरतीसाठी प्राधान्यक्रम नेमके भरायचे तरी कधी असा प्रश्न तुम्ही आम्ही आणि राज्यातील सर्वच शिक्षक भरतीची वाट पाहणारे उमेदवार या ठिकाणी विचारत आहेत शिक्षक भरतीकडे डोळे लावून बसलेल्या उमेदवारांना एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात संस्थांसाठी किंवा संस्थांच्या निवडीसाठी प्राधान्यक्रम भरता येईल अशी माहिती शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी दिली होती परंतु शिक्षक भरती संदर्भात चार ते पाच याचिका न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आहेत या याचिकांची सुनावणी होणार असल्यामुळे संस्थांसाठी प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही त्यामुळे प्राधान्यक्रम नेमके भरायचे तरी कधी असा सवाल आता शिक्षक भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी उपस्थित केला आहे जसं की तुम्हाला माहितच असेल शिक्षक भरती संदर्भात चार ते पाच याचिका दाखल केलेल्या आहेत जसं की बी एड उमेदवार इयत्ता पहिली ते पाचवीसाठी पात्र असावा ही एक याचिका आहे त्याचबरोबर राज्यातील दोन हजार अठरा मध्ये जी टी ई टी झालेली होती ही टी ई टी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना सुद्धा या ठिकाणी संधी मिळावी यासाठी सुद्धा याचिका दाखल करण्यात आलेली आहे त्याचबरोबर वीस टक्के इंग्रजी माध्यमांना या ठिकाणी राखीव जागा असाव्यात याबाबत सुद्धा याचिका आहे त्याचबरोबर विविध प्रश्नांवरती प्रश्न उपस्थित करत किंवा शंका उपस्थित करत या भरतीबाबत अनेक याचिका दाखल झालेल्या आहेत जसं की काल परवा पन्नास टक्के पद पदभरतीतील कपात याबाबत सुद्धा याचिका दाखल करण्यात आलेली आहे पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी उमेदवारांची नोंदणी झाली असून सु सुमारे बारा हजार एक जागांसाठी स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांकडून जाहिरातीही प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत आता उमेदवारांना शाळांचा प्राधान्यक्रम नोंदवण्यासाठी नवीन सॉफ्टवेअर विकसित करण्यात येत आहे या सॉफ्टवेअरद्वारे उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार राज्यातील सर्व शाळांची यादी एकाच वेळी पाहता येणार असून प्राधान्यक्रम देखील नोंदविता येणार आहेत यासाठी एप्रिल महिन्याचा दुसऱ्या आठवडा अशी मुदत खुद्द शिक्षण आयुक्तांनी दिली होती परंतु या संदर्भात अद्याप कोणतीही प्रक्रिया सुरू झालेली नाही तसेच याचिकांमुळे यासाठी वेळ लागणार असल्याचे देखील सांगितले जात आहे यामुळे बा संबंधित बाबीवर योग्य तो तात्काळ तोडगा काढण्याची मागणी शिक्षक भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी केलेली आहे दरम्यान प्रशासनाला शिक्षक भरती संदर्भात कोण न्यायालयात जाऊ शकते त्यासाठी काय करणे आवश्यक आहे याची पूर्व माहिती देऊन सुद्धा शासनाने जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष केले आहे भरती प्रक्रिया लवकर होण्याऐवजी कशी रखडेल याकडेच अधिकाऱ्यांचा कल आहे त्यामुळेच न्यायालयाच्या निर्देशाचे देखील अधिकारी पालन करत नसल्याचा आरोप विविध संघटनांमार्फत करण्यात येत आहे या संदर्भात शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही म्हणजेच जी दुसऱ्या आठवड्यातली मुदत दिलेली होती पसंतीक्रम बाबत ही शिक्षण आयुक्तांनीच दिलेली मुदत होती आणि याबाबत आता संपर्क साधला असता संपर्क झालेला नाहीये मात्र याचं मुख्य कारण जे आहे ते समोर येत आहे ते म्हणजे कोर्टामध्ये सुरू असलेल्या विविध प्रकरणावरती याचिका आणि या याचिकेची न्यायालयीन सुनावणी पूर्ण होऊन जोपर्यंत निर्णय येत नाही तोपर्यंत प्रशासन शिक्षक भरतीबाबत ठोस पाऊल उचलू शकत नाही त्याचबरोबर महत्वाचं असं की या सर्व प्रश्नावरती कोणत्या याचिका दाखल होऊ शकतात याबाबत पूर्व माहिती सुद्धा या ठिकाणी शिक्षण विभागाला दिलेली होती मात्र शिक्षण विभागाने त्या माहितीकडे दुर्लक्ष केल्याची माहिती समोर येत आहे त्याचबरोबर आत्ता याबाबत प्रशासनानं कठोर पावलं उचलून लवकरात लवकर पदभरती प्रक्रिया पार पाडणं गरजेचं आहे जेणेकरून राज्यातील लाखो डी टी एड बी एड उमेदवारांना यातून दिलासा मिळेल अजून दुसरं अपडेट आपल्यासमोर मिळत आहे की ही जी न्यायालयीन याचिका सुरू आहेत या याचिकांची सुनावणी जी आहे हे ही अंतिम सुनावणीची तारीख सुद्धा डिक्लेअर झालेली आहे आणि ही तारीख नेमकी काय आहे नेमके शिक्षक भरती संदर्भात जे ठोस निर्णय आहेत हे ठोस निर्णय कधी लागू शकतात याबाबत सुद्धा महत्वपूर्ण अपडेट आहे पाहूया नेमकं काय आहे अपडेट ते बातमी आहे मुलाखतीशिवाय भरणार एक हजार दोनशे एक्केचाळीस जागा पात्रताधारक उमेदवारांकडून स्वागत शिक्षक भरतीला गुणवत्तेच्या आधार आधारावर तेरा संस्थांची संमती आता या बातम्या अंतर्गत आपल्याला समजणार आहे की न्यायालयीन प्रक्रियेमध्ये नेमकी अंतिम तारख कोणती आहे त्याचबरोबर या शिक्षक त्यां, भरती संदर्भात डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशननं काय मत व्यक्त केलेलं आहे किंवा त्यां त्यांचं काय मत आहे या भरतीबाबत ही सुद्धा माहिती मिळणार आहे त्या अगोदर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच पद्धतीने तुमच्या शिक्षक भरती विषयक कोणत्याही अडचणी असतील तुम्हाला सद्यस्थितीला शिक्षक भरती बाबत काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये करायला सुद्धा कमेंट विसरू नका त्याचबरोबर इतरही माही महत्वपूर्ण माहिती असेल तर ती सुद्धा माहिती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जेणेकरून त्या माहितीचा आपल्या सर्व उमेदवारांना फायदा होईल कारण लक्षात घ्या मित्रांनो या शिक्षक भरती विषयीची सर्व माहिती राज्यातील सर्व शिक्षक एकमेकांपर्यंत शेअर करत असतात पोहोचवित असतात त्या पद्धतीनं माहिती शेअर करायला विसरू नका या पवित्र पोर्टलद्वारे राज्यभरात शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे या भरतीमध्ये अभियोग्यता चाचणीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे मुलाखत न घेता शिक्षक पदावर नियुक्ती करण्यास तेरा संस्थांनी संमती दिली आहे या संस्थांच्या एक हजार दोनशे एक्केचाळीस शिक्षकांच्या जागा आता थेट गुणवत्तेच्या आधारे भरल्या जाणार आहेत यामुळे पात्रताधारक उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे राज्य शासनाने गुणवत्तेच्या आधारावर शिक्षक भरती व्हावी यासाठी पात्रधारक उमेदवारांची अभियोग्यता चाचणी घेतली या चाचणीत मिळालेल्या गुणांच्या आधारे पवित्र पोर्टलमार्फत शिक्षकांच्या सर्व जागांची भरती करण्यात करण्याचा निर्णय प्रशासनाने किंवा शासनाने घेतला होता मात्र खाजगी संस्थाचालकांनी याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली त्यामुळे संस्थाचालकांना एका जागेसाठी दहा उमेदवारांची मुलाखती घेण्यास शासनाकडून सहमती देण्यात आली स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त जागांच्या सर्व जागा या मुलाखत न घेता थेट गुणवत्तेच्या आधारावरच घेतल्या जाणार आहेत मात्र केवळ अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या भरतीचा प्रश्न निर्माण झाला होता खाजगी संस्थाकडून एका जागेसाठी दहा उमेदवारांना मुलाखतीला बोलावले जाईल मात्र ही प्रक्रिया वेळखाऊ असेल त्याचबरोबर या मुलाखतीमध्ये दहा जणांमधील अभियोग्यता चाचणीतील कमी गुण मिळालेल्या उमेदवारांची निवड झाल्यास त्या निवडीवरून शंका न्यायालयात याचिका असे प्रकार घडण्याची शक्यता आहे त्यामुळे खाजगी संस्थांनी स्थानिक स्वराज्य संस्थाप्रमाणे मुलाखत न घेता शिक्षक भरती प्रक्रिया करावी असे प्रयत्न शिक्षण आयुक्त कार्यालयातून करण्यात आले यास यश आले असून आतापर्यंत तेरा संस्थांनी याला मान्यता दिली असून त्यांच्या एक हजार दोनशे बेचाळीस जागा केवळ गुणवत्तेच्या आधारावर भरल्या जाणार आहेत पवित्र पोर्टलकडे एक लाख तेवीस हजार उमेदवारांची म्हणजे डी टी एड बी एड पात्रताधारक उमेदवारांनी नोंदणी केली आहे या प्रणालीद्वारे उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार पात्रतेनुसार शाळांची यादी पोर्टलवर पाहता येणार आहे या यादीतील पाहिजे तेवढे प्राधान्यक्रम उमेदवारांना नोंदवण्यासाठी मुभा देण्यात येणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो अजून सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट येतात की वीस शाळा कशा निवडायच्या सर तर वीस शाळा नाही तर असंख्य म्हणजे तुमच्या पदासाठी जेवढ्या शाळा पात्र असतील किंवा जेवढ्या रिक्त जागा असणार आहेत तेवढ्या जागा तुम्हाला दिसणार आहेत उदाहरण घ्यायचं झालं तर या ठिकाणी ओबीसी कॅन्डिडे ओबीसी कॅटेगरीचा कॅन्डिडेट केंड़े असेल आणि जनरल असेल तर ओबीसी जनरलसाठी जेवढ्या काही संस्था असतील जेवढ्या काही जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिकेचे रिक्त पद असतील ह्या सर्व जागा ह्या उमेदवाराला दिसणार आहेत उमेदवारांनी प्रोफाईल अपडेट करण्याची प्रक्रिया नुकतीच पार पडली असून त्यांनी आत्ता अर्ज स्वप्रमाणित करून घेणे आवश्यक आहे अर्ज स्वप्रमाणित केल्याशिवाय त्यांना प्राधान्यक्रम भरता येणार नाही असे पवित्र पोर्टलवर नमूद करण्यात आलेले आहे त्याचबरोबर उच्च न्यायालयातील याचिकेमुळे भरती प्रक्रिया थांबली आता ही भरती प्रक्रिया ही भरती प्रक्रिया सर्वांनाच माहीत आहे उच्च न्यायालयात ज्या याचिका आहेत या याचिकेमुळे थांबलेल्या आहेत आता या याचिकेवरती निर्णय कधी होतोय पाहूया इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना वीस टक्के जागा राखीव ठेवण्यात याव्यात व एड उमेदवारांना प्राथमिकच्या वर्गांना शिकविता देता यावे यासाठी दोन याचिका दाखल झाल्या आहेत इंग्रजीच्या याचिकेवरती एकोणतीस एप्रिलला तर बी एडच्या याचिकेवरती पंधरा एप्रिलला सुनावणी आहे त्यानंतर भरती प्रक्रिया पुढे सुरू केली जाणार आहे अतिशय महत्वाची माहिती येत आहे भरती प्रक्रिया जी सुरू होणार आहे ही दोन याचिकेचे नंतर म्हणजे पहिली याचिका आहे पंधरा एप्रिलला आणि दुसरी याचिका इंग्रजी माध्यमांची ती इंग्रजी माध्यमांची याचिका एकोणतीस एप्रिलला म्हणजे लक्षात ठेवा मित्रांनो एकोणतीस एप्रिल, एप्रिल पर्यंत शिक्षक भरती प्रक्रिया सुरू ठेवणार नसल्याचं मत या ठिकाणी व्यक्त होत आहे त्यानंतर या भरतीबाबत संतोष मगर राज्याध्यक्ष डी एड बी एड पात्रधारक संघटना यांनी काय मत व्यक्त आहे पाहूया इतर संस्थांनी अनुकरण करावे राज्यातील तेरा संस्थांनी शिक्षक वरती या जागा मुलाखत न घेता थेट अभियोग्यता चाचणीच्या निर्णय घेतलेला असून इतर संस्थांनी याचे अनुकरण केल्यास शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये पूर्णपणे पारदर्शकता येईल यासाठी आम्ही आमच्या संघटनेच्या जिल्हा शाखेच्या वतीने त्या त्या जिल्ह्यातील संस्थाचालकांना निवेदन देणार आहोत असं मत या ठिकाणी संतोष मगरसरांनी व्यक्त केलेलं आहे एकंदरीतच काय का तर या शिक्षक भरती प्रक्रियेवरती ज्याची आतुरतेने बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असणारी भरतीची वाट पाहत आहात या भरतीबाबत अजूनही तुमची प्रतीक्षा कायमच आहे मित्रांनो मात्र लक्षात ठेवा आशा सोडू नका आशा या आशेवरतीच माणूस जगत असतो बराच उशीर झालेला आहे शब्दातही सांगणं कठीण आहे कारण उमेदवारांवरती जी काही वेळ आलेली असली या आठ ते दहा वर्षामध्ये ही वेळ फक्त त्यावेळची परिस्थिती उपभोगणाऱ्या उमेदवारांनाच माहीत असणार आहे कारण अतिशय कठीण आणि बिकट अवस्थेमध्ये त्याचबरोबर पात्रता धारण असूनसुद्धा किंवा पात्रता पूर्ण करूनसुद्धा कोणत्याही प्रकारचे नोकरीची हमी नाही समाजामध्ये कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी मान सन्मान असेल किंवा पात्रता धारण करून सुद्धा तुमचा उमेदवार घरीच कसा अशी अवहेलना असेल या प्रकारच्या वातावरणात सुद्धा सामोरं जावं लागलं असेल पण मात्र मित्रांनो आता प्रतीक्षा करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही प्रशासन आता शिक्षक भरतीविषयक केव्हा पाऊल ठोस उचलतं हे पाहणं महत्वाचं ठरेल अधिक माहितीसाठी तसेच शिक्षक भरती विषयक अजूनही अपडेट आपल्याकडे उपलब्ध झालेले आहे मात्र हे अपडेट आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच पाहायला मिळेल त्यासाठी अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका लक्षात ठेवा मित्रांनो शिक्षक विषयक तुमच्या कोणत्या अडचणी असू द्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा एकदा त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद